पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम कळसेकरास लिहिलेले पत्र अध्याय 4 मराठी. कळसेकरास लिहिलेले पत्र अध्याय 4. कळसेकरास लिहिलेले पत्र अध्याय 4. धन्यांनो, तुम्हास ही स्वर्गात धनी आहे हे लक्षात बाळगून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व ममतेने वागा. प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात परमेश्वर उपकार स्मरण करीत जागृत रहा. आणखी आम्हासाठीही प्रार्थना करा अशी की ख्रिस्ताच्या ज्या गुजामुळे मी बंधनातही आहे ते सांगाव्यास परमेश्वराने आम्हासाठी वचनांचे दार उघडावे, यासाठी की जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते गुज प्रगट करावे. बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा, संधी साधून घ्या. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे कसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे. सलाम व समाप्ती. सलाम व समाप्ती. प्रिय बंधू तुखीक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास, हा माझे कसे काय चालले आहे ते तुम्हास कळविल. त्याला मी तुम्हाकडे यासाठीच पाठविले की आमचे वर्तमान तुम्हास कळावे व त्याने तुमच्या मनाचे समाधान व्हावे. त्याचबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिमस तुम्हातला एक यालाही पाठविले आहे. ते येथील सर्व मजकूर तुम्हास कळवतील. माझ्या सोबतीचा बंदीवान अरिस्थार्क तुम्हाला सलाम सांगतो आणि बर्नबाचा बंधू मार्क हाही सलाम सांगतो. त्याचविषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत. तो तुम्हाकडे आला तर त्याचा स्वीकार करा. युस्त नावाचा येशू सलाम सांगतो. हे सुनतेचे बंधू आहेत. हे मात्र परमेश्वराच्या राज्याकरता माझे सहकारी आहेत व ते माझे सांत्वन असे झाले. ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हास सलाम सांगतो. तो आपल्या प्रार्थनेमुळे सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की परमेश्वर इच्छेने प्राप्त झालेल्या सर्व स्थितीत तुम्ही परिपूर्ण व निर्भ्रांत असे स्थिर राहावे. त्याचविषयी मी साक्ष देतो की तुम्हासाठी व जे लावदिकिया व हेरापलीत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे. प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हास सलाम सांगतात. लावदिकियातील बंधू नुम्फा व तिच्या घरी जमणारी मंडळी यास सलाम सांगा. हे पत्र तुमच्यात वाचून दाखविल्यावर लावदिकियातील मंडळीही वाचण्यात यावे व लावदिकियास गेलेले पत्र आणून तुम्हीही वाचावे अशी व्यवस्था करा. अर्किप्पाला सांगा की जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्यास तिकडे लक्ष दे. मी पौलाने स्वहस्ताने लिहिलेला सलाम माझ्या बंधनाची आठवण ठेवा. तुम्हावर कृपा असो.